माझ्या विषयी फार खालच्या स्तरावर म्हणजे हलकट विकृत कपाळ करंटा पनौती निर्लज्ज बेशरम असे वगैरे वगैरे शब्द वापरले. वास्तव काही घेणं नाही देणं नाही जितकं नाही. माझं राजकीय जीवन हे जवळपास 42-43 वर्षाचं आहे आणि या राजकीय जीवनामध्ये मी अनेक पदांवर काम केलेलं आहे. त्याच्यापैकी 30 वर्ष मी सातत्यानं आमदार म्हणून निवडून आलेलो आहे आणि आताही विधान परिषदेमध्ये 6 वर्षामध्ये माझी निवडणुकीद्वारे निवड झालेली आहे. नियुक्ती झाली निवडणुकीद्वारे मी निवडून आलेलो आहे विधान परिषदेमध्येही. अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांच्या मीटिंग्समध्ये मी सहभागी झालेलो आहे. मी जवळपास 22 देशांना अशा स्वरूपाच्या यासाठी मी जाऊन आलेलो आहे. आपल्याकडे आंतरराष्ट्रीय याच्यामध्ये अमेरिका अर्जेंटिना मेक्सिको बिक्सुको अशा ब्राझील बिलील अशा 22 देशांना मी गेलो आहे आणि अशा अनेक देशांमध्ये मी स्वतःच वॉटर रिसोर्सेस पर्यावरण वगैरे शेतीविषयक तंत्रज्ञान याच्यामधले जे काही त्या ठिकाणी ह्या झाल्या सेमिनार झाले त्याच्यामध्ये मी प्रत्यक्ष सहभाग घेतलेला आहे. हे सगळी माहिती मी याच्यामध्ये तुम्हाला आधी दिलेली आहे. याच्यामध्ये मी तुम्हाला देतो आणि भारतीय जनता पार्टीचं काम करत असताना मी 80 साली म्हणजे मग सरपंच होतो पंचायत समिती सदस्य होतो अनेक सहकारी संस्थांना मी चेअरमन म्हणून त्या कालखंडात राहिलेलो आहे. मार्केट कमिटीला होतो MIDC चं एक आमच्या औद्योगिक सोसायटी होती त्याच्यामध्ये होतो. नंतर आमदार म्हणूनही राहिलो. नंतर याच्यामध्ये पुणे विद्यापीठामध्ये सिनेट मेंबर म्हणूनही पुणे विद्यापीठामध्ये मी होतो. अशा अनेक ठिकाणी असताना भारतीय जनता पार्टीमध्ये अनेक पदांवर मी काम केलेलं आहे आणि यामध्ये मंत्री म्हणूनही मी काम केलं आहे. जवळपास आतापर्यंत 17-18 खाते मी सांभाळलेले आहेत त्याचा मला अनुभव आहे. म्हणजे माझी प्रतिष्ठा सांगतो की त्या दृष्टिकोनातनं समाजामध्ये एक आगळं वेगळं स्थान आणि आदराचं सन्मानाचं स्थान माझं या समाजामध्ये आहे आणि त्यामुळे अनेक ठिकाणी मला समाजरत्न खानदेशरत्न अशा स्वरूपाचे पुरस्कार मिळालेले आहे. आणि अशा स्थितीमध्ये इतक्या नीच आणि हलक्या पातळीवर जाऊन जे वक्तव्य केलं त्याचा निषेध तर समाजातल्या प्रत्येक घटकामध्ये केलाच, परंतु त्यांनी हा एक प्रकारे हेतू पुरस्कार जाणीवपूर्वक मला बदनाम करण्याच्या हेतूने अशा स्वरूपाचे शब्द वापरले. वास्तविक त्यातलं माझं काही घेणं देणं नव्हतं, काही भानगडं नव्हती, काही बोलणं पण नव्हतं, काही संबंधही नव्हता. म्हणून त्यांनी बदनामी केली आणि या म्हणून त्याच्या विरुद्ध खटला क्रमांक 490/2023 हे संक्षिप्त फौजदारी खटला मी जळगाव येथील मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टात दाखल केलेला आणि तो ॲडमिट झाला आहे. त्याची काल मी ॲफिडेविटही करून दिलेलं आहे माझं म्हणणं खरं आहे म्हणून. उद्या 15/7/2023 त्याची तारीख पण आहे आणि हा खटला फास्ट तातडीनं चालवावा अशा स्वरूपाची विनंती आम्ही कोर्टाला केलेली आहे की बाबा यामध्ये आपण लवकरात लवकर ह्याच्यात द्यावं म्हणून तारखा लवकर देण्याच्या संदर्भात विनंती केलेली आहे. आणि आता फिर्यादाची फिर्याद मंजूर करून आरोपीविरुद्ध आदेशिका काढण्यात यावी अशी विनंती केली आहे. आरोपी यानं भारतीय दंडविधान 1907 कलम 500 तसे माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 कलम माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 कलम 66A प्रमाणेच्या अपराधासाठी जास्तीत जास्त काळाची शिक्षा व्हावी अशी विनंती केली आहे. असा बेब्रूचा
गरीब माणूस असल्यामुळे फार काही त्याच्यावर जास्त हे टाकायची गरज नाही. ओझे टाकून नेऊन फक्त 51,000 रुपयाचा प्रतिकात्मक दंड करावा अशी विनंती कोर्टाला मी केलेली आहे. आणि हे सगळं करत असताना कोर्टाला विनंती केली आहे की त्यांनी तातडीने याच्यात मला न्याय द्यावा. ठीक.